नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील माडकर. या ठिकाणी मी तुम्हाला मराठी टायपिंग कशी करायची हे शिकवत आहे, त्याचबरोबर कोरलड्रॉची बेसिक माहिती मी तुम्हाला शिकवायला चालू केली आहे. पण बऱ्याच जणांच्या काही कमेंट आले ना, आज मी पहिल्यांदा त्या कमेंटला उत्तर देणार आहे. बरं का, तर या ठिकाणी अभिजित राठोड यांनी विचारलं आहे, सर मला गुगल इनपुट टूल सारखं स्लिपीमध्ये टायपिंग करायचं आहे. या ठिकाणी मी अभिजित सरांना एकच सांगू शकतो की सर, स्लिपी ही एकदम वेगळी सिस्टम आहे आणि गुगल इनपुट हे एकदम नॉर्मल आहे. तुम्ही कोणीही टाईप करू शकतो. जसं की तुम्ही स टाईप केली ते ॲटोमॅटिक यस टाईप केली ते स होऊन जाणार आहे. पण या ठिकाणी आपण जे टायपिंग शिकवतो आहे त्याचा आणि गुगल इनपुटचा काही एक संबंध नाही. मी एकच सांगू शकतो की तुम्ही टायपिंग जर शिकला तर तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही. या ठिकाणी मोहम्मद यांनी विचारते की सर, सॉफ्टवेअर ISM सॉफ्टवेअर विंडोज 7 चलेंगा या नाही? सर, ISM हे सॉफ्टवेअर विंडोज 7 विंडोज 10 सगळ्यांना चालतं. फक्त वर्जन त्याचं जे असतं ते कमी जास्त असतं. तुम्ही ISM 3 जर वापरलं, 4 जर वापरलं तर ते तुम्हाला विंडोज 7 चालेल. आणि विंडोज 10 वापरायचं म्हणजे तुम्हाला विंडोज ISM 6 वापरावं लागणार आहे. या ठिकाणी अंकुश चव्हाण यांनी एक प्रश्न विचारला, खूप छान प्रश्न यांचा. बरं का, सर मराठी हिंदी टायपिंग सेम आहे का? तर सेम आहे. आणि त्यांनी आणखीन एक प्रश्न विचारला आहे, अंकुशनीच विचारलेला आहे की सर, आपण ज्यावेळेस इंग्लिश टायपिंग करतो त्यावेळेसची हाताची बोटांची पोझिशन, आणि ज्यावेळेस आपण इंग्लिश टायपिंग करताना आणि मराठी टायपिंग करताना हातांची पोझिशन जी आपण बोटं ठेवतो ती बदलायची गरज आहे का? तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की 100% तुम्हाला या ठिकाणी बोटांची पोझिशन बदलावी लागणार आहे. या ठिकाणी बालाजी खरात यांनी विचारले, सर स्वतंत्र कसे टाईप करायचे, तुमच्या व्हिडिओची लिंक पाठवा. सर या ठिकाणी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. कृतीदेव नंबर म्हणून एक व्हिडिओ आहे, त्यातनं आपण बऱ्यापैकी जे अर्धे शब्द आहेत ते या ठिकाणी घेऊ शकतो. आणि जर तुम्हाला ISM टाईप करायचं असेल तर मी तुम्हाला मगाच सांगितलं होतं की आपल्याला या ठिकाणी त्र टाईप करायचं आहे, त्यानंतर 5 लाईनमधलं जे आपण पच्या पोटामधली रेष म्हणजे प्र टाईप करतो, 5 लाईनमधलं पहिलं अक्षर ते टाईप करायचं, म्हणजे त्र टाईप करा, त्यानंतर 5 लाईनमधलं पहिलं अक्षर टाईप करा, बॅकपेज घ्या आणि य टाईप करा, ॲटोमॅटिक अर्ध त्र तयार होऊन त्याला य जॉईंट होईल. अशा प्रकारे मी या ठिकाणी बऱ्याच कमेंटचे रिप्लाय दिलेले आहेत. आणि त्यातले काही जणांचं म्हणणं आहे की कृतीदेव ISM आणि स्लिपी सारखी टायपिंग आहे का? तरी मी या ठिकाणी एकच सांगू शकतो की कृतीदेव जे मी पूर्ण टायपिंग शिकवलेलं आहे ते 100% कृतीदेव असू शकतं. जर तुम्ही ISM म्हणला तर ISM थोडीशी सेटिंग करावं लागते, त्या सेटिंगनंतर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे टायपिंग करू शकता. आणि कृतीदेव स्लिपीचा विषय जर झाला तर स्लिपीमध्ये भरपूर प्रकारचे कीबोर्ड आहेत. जवळजवळ माझ्याशी 15-20 तर कीबोर्ड असतील. तर त्यामधला तुम्ही जर गोदरेज हा कीबोर्ड घेतला किंवा गोदरेज 1 हा कीबोर्ड जर घेतला तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे टायपिंग करू शकता. आणि त्यात तुम्हाला थोडेसे जर काही प्रॉब्लेम आले तर मी एक व्हिडिओ बनवला आहे की कीबोर्ड स्लिपीचा कीबोर्ड कसा मॉडिफाय करायचा. तुम्ही गोदरेज 1 कीबोर्ड घेऊन त्यात थोडासा मॉडिफाय करून आपण जी टायपिंग शिकलेलो आहे त्या पद्धतीने टायपिंग करू शकता.